बावन श्लोकी गुरुचरित्र श्री गणेशाय नमः श्रीमद् दत्तात्रे गुरुवे नमः अथ ध्यानम् दिगंबरम् भस्म सुगंधलेपनम् चक्रम् त्रिशूलम् डमरु गदा च पद्मासनस्थम् रवि सोमनेत्रम् दत्तात्रयम् ध्यानम् विष्ट सिद्धिदम् काषाय वस्त्रम् करदंडधारिणम् कमंडलुम् पद्मकरेण शंखम् चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनाः द्वापारे रामकृष्णो च कलौ श्रीपाद श्रीवल्लभाः ॐ नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमरा जय जयाजी लंबोदरा शकदंता शूर्पकर्णा त्रिमूर्तिराजा गुरुतूची माझा कृष्णा तिरी वास करुणी ओजा सद्भक्त तेथे करिती आनंदा त्या देव स्वर्गी भगती विनोदा जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक भवारणा वांतुनी संदेह होता माझे मनी आजी तुवा पुढे केले ऐशी शिष्याची विनंती ऐकुनी सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाओ श्री गुरुचरणी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सागर पुत्रा कारणे भगीरथे गंगा आणली भूमंडळी तीर्थे असली अपार परी समस्त सांडुनी प्रीती करी कैसा पावला श्री दत्ताची श्रीपाद श्री वल्लभ ज्यावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐका वया चित्ती वांछा होतसे त्या ज्ञान ज्योती कृपा मूर्ती यती राया गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती राहिले तीन वर्ष गुप्ती तेथुनी गुरुगिरीपुरा येती लोकानुग्रहा कारणे श्रीपाद कुरुवरपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांग आता कृपा मूर्ती दातारा सिद्ध मने नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे परियेसी विश्वव्यापक परमात्मा सिद्ध मने ऐकवत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्व वृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्रस्त्रियेसी श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरोप देसी अनित्य शरीर तू जानसी काय भरवसा जीविताचा श्री गुरु चरित्र कथामृत सेविता वांछा अधिक होत शमन करणार समर्थ तुची एक कृपा सिंधू ऐकुनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरु चरित्र कामधेनु जान सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परियेसी विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगिया ते पुसत सांगा स्वामी वृत्तांत श्री गुरु चरित्र विस्तारे ऐक शिष्या नामकरणी श्री गुरु भक्त शिखामणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली निर्धारे ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नोवे अंतकरणी कथामृत संजीवनी आनिक निरोपावी दातारा अज्ञान तिमिर रजनित निजलो होतो मदोन्मत श्री गुरुचरित्र वचनामृत प्राशन केले दातारा स्वामी निरोपिले आम्हासी श्री गुरु आले गाणगापुरासी गोप्य रूपे अमरपुरासी औदुंबरी अस्ति जान सिद्ध मने नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञान विवेका तये प्रेत जननीसी तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मज आता परमार्थी मन ऐकता झाले तुझे प्रसादे
लोटांगणे श्री गुरुसी जाऊनी राजा भक्तिसी नमस्कारी विनयेसी एक भावे करुणिया शिष्य वचन परिसुनी सांगता झाला सिद्ध मुनी ऐक भक्ता नाम करणी श्री गुरु चरित्र अभिनव सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीला सांगता नसरे बहुकाळा साधारण मी सांगतसे श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नको भ्रमुरे युक्तीसी वेदांत न कळे ब्राह्मयासी अनंत वेद अस्ति जान चतुर्वेद विस्तारेसी श्री गुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तली कैसी विस्ताराची दातारा नामधारक म्हणे सिद्धासी पुढील कथा सांगा आम्हासी उल्लास होतो मानसी श्री गुरु चरित्र अति गोड पुढे कथा कवणी परी झाली असे गुरु चरित्री निरुपावे विस्तारी सिद्ध मुनी कृपा सिंधू श्री गुरु चरित्र सुधारस तुम्ही पाजिला आम्हास परितृप्त नव्हे गा मानस तृषा आणिक होतसे सिद्ध मने नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतिव्रतेची रीती सांगे देवासी बृहस्पती सहगमनाची फलश्रुती एने परी निरूपिली श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तिली कैसी विस्तारुनी आम्हासी निरुपावे स्वामिया श्री गुरु म्हणती दंपत्तीसी ऐका पाराशर ऋषी तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरूपिला पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुनी सांगा वहिली मती माझी असे वेधली श्री गुरु चरित्र ऐकावया गाणगापुरी असता श्री गुरु महिमा झाला अपरंपारू सांगता नाही विस्तारू तावन मात्र सांगतसे ऐसा श्री गुरु दातारू भक्तजना कल्पतरू सांगता झाला आचारू कृपा करुणी विप्रासी आर्त झालो मी तृषेचा घोट भरविगा अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मन निवबी वेगी सिद्ध म्हणे नामधारका अपूर्व झाले ऐका 60 वर्षे वांस देखा पुत्र कन्या प्रसवली सिद्ध म्हणे नामधारका अपूर्व वर्तले आणिक ऐका वृक्ष झाला काष्ट सुका विचित्र कथा परियेसा जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक या भवारण वांतुनी नाना धर्म विस्तारुनी श्री गुरु चरित्र निरूपिले मागे कथानक निरूपिले सायं देव शिष्य भले श्री गुरु नित्यासी निरूपिले कलत्र पुत्र आनी म्हणती श्री गुरु म्हणती द्विजासी या अनंत व्रतासी सांगे नायका तुम्हासी पूर्वी बहुती आराधिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन आपण नाही आता येथून सोडून चरण श्री गुरुचे तू भेटलासी मज तारक दैन्य केले सकळही दुःख सर्वाभिष्ट लाधले सुख श्री गुरु चरित्र ऐकता गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू लोक येती थोर थोरू भक्त बहुत झाले असती सांगेन ऐका कथा विचित्र जेने होय पतीत पवित्र ऐसे हे गुरु चरित्र तत्परतेसी परियेसी श्री गुरु नित्य संगमासी जात होते अनुष्ठानासी मार्गात शूद्र परियेसी शेती आपुल्या उभा असे त्रिमूर्तींचा अवतार वेषधारी झाला नर राहिले प्रीती गंगापुर
कवनक्षेत्र म्हणूनिया। तेने मागितला वर राज्यपद धुरंधर, प्रसन्न झाला त्यासी गुरुवर, दिदला वर परीयेसा। राजभेटी घेऊनी श्रीपाद आले गाणगाभुवनी, योजना करीती आपुले मनी, गोप्य रहावे म्हणूनिया। मने सरस्वती गंगाधर, श्रोतया करी नमस्कार, कथा ऐका मनोहर, सकळा भीष्ट लाधेल। इति श्री गुरुचरित्र कथा कल्पतरो सिद्ध नाम धारक संवादे द्विपंचाशत श्लोकात्मकं गुरुचरित्र संपूर्णं। जय श्री स्वामी समर्थ।